विद्यार्थी मित्रांनो नमस्कार ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मराठी विभाग विभागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो हा जा आपला पहिला तास आहे खरं तर या पहिल्या तासात तुमचा सगळ्यांचा परिचय करून घ्यायचा तुमच्याशी गप्पा मारायच्या असा हा तास असतो कारण आमच्या वरिष्ठ महाविद्यालयात तुम्ही प्रथम आलात काहीजणं आमच्याच ज्युनियर शाखेतून आला असाल काहीजण बाहेरच्या महाविद्यालयातून आला असाल त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला परिचित अपरिचित आहात तुमचा परिचय मला माझा परिचय तुम्हाला अशा प्रकारे आपण एकमेकांशी परिचय करून देण्याचा हा तास असतो पण आज तुम्ही माझ्यासमोर नाही आहेत त्याच्यामुळं आपणाला तो परिचय तुमचा मला कर घेता येणार नाही जेव्हा केव्हा तुमची भेट होईल तेव्हा मी तुमचा नक्की परिचय करून घेईल मी इंद्रजित भालेराव मी तुम्हाला मराठी विषयाच्या कविता शिकवणार आहे आणि प्राध्यापक निलेश लोंढे हे तुम्हाला पाठ शिकवणार आहेत तुमचा उपयोजित मराठीचा जो अभ्यासक्रम आहे तो शिकवणार आहेत प्राध्यापक निलेश लोंढे आणि मी तुम्हाला कविता शिकवणार आहे इंद्रजित भालेराव माझं नाव तर मित्रांनो तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये एकूण आठ कविता आहेत तुम्हाला जी पुस्तक आहे अभ्यासाला त्याचं नाव आहे अक्षर लेणी एक पुस्तक अक्षर लेणी अक्षर लेणी नावाचं या अक्षरलेणी पुस्तकामध्ये तुम्हाला आठ पाठ आठ कविता आणि आठ उपयोजित मराठीची दोन उपयोजित मराठीची प्रकरणं अशी एकूण तुम्हाला अठरा प्रकरणं आहेत अभ्यासक्रमामध्ये त्यातली आठ कविता ज्या आहेत त्या कविता मी तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो आठच कविता तुम्हाला अभ्यासाला आहेत पण या आठ कविता म्हणजे मराठी भाषेचं मराठी कवितेचं आठशे वर्षांचं प्रतिनिधित्व करतात पहिली कविता तुम्हाला जी अभ्यासक्रमाला आहे ती आठशे वर्षापूर्वीची आहे आणि शेवटची कविता जी अभ्यासक्रमाला आहे ती अगदी आत्ताची आहे आणि मधल्या पिढीतल्या जवळजवळ प्रत्येक पिढीतला प्रत्येक प्रकृतीचा प्रत्येक प्रवृत्तीचा असा एक एक कवी तुम्हाला अभ्यासाला ठेवलेला आहे पहिली जी कविता आहे ती कविता संत सावतामाळी यांची तुम्हाला अभ्यासाला ठेवलेली आहे समयाशी सादर व्हावे असं त्या कवितेचं मित्रांनो नाव आहे संत सावता माळी यांचा परिचय सावता परसुबा माळी वडिलांचं नाव परसुबा जन्म इसवी सन बाराशे पन्नास आणि मृत्यू इसवी सन बाराशे पंच्याण्णव म्हणजे पंचेचाळीस वर्षांचं आयुष्य सावतोबांना प्राप्त झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या अरण नावाच्या गावचे हे संत सावतोबा तसे ते मूळचे मराठवाड्यातले लातूर जवळच्या पण त्यांचे पूर्वज खूप दिवसापूर्वी त्यांच्या दोन तीन पिढ्या आधी आजोबा पणजोबा अवसा सोडून आरणला गेलेले होते कदाचित पंढरपूरजवळ असल्यामुळं त्या काळामध्ये पंढरपूर ही धार्मिक मोठी पेठ असल्यामुळं माळी समाजाच्या तिथल्या उद्योगाला फुलांना वगैरे व्यवसायाला संधी असल्यामुळं कदाचित त्यांनी तिकडं स्थलांतर केलं असण्याची शक्यता आहे तर ह्या संत सावता माळ्यांचा प्रसिद्ध अभंग सगळ्यात प्रसिद्ध अभंग तुम्हाला माहीत असलेला की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसून कांदा कोथिंबिरी अवघा से श्रीहरी मोटनाडा नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावत्याने केला मळा विठ्ठल चरणी गोविला गळा हा त्यांचा प्रसिद्ध अभंग आणि सावतोबांचे अनेक किस्से सांगितले जातात सावतोबांचे अनेक वैशिष्ट्ये सांगितले जातात सावतोबा हे संत नामदेव सगळ्यात थोरले वयानं म्हणजे ज्ञानेश्वरांपेक्षा पाच वर्ष नामदेव मोठे नामदेवांपेक्षा सावतोबा वीस वर्षांनी मोठे जे संत सावतोबा हे सगळ्यात जुने संत संत मालिकेतले सगळ्यात वयस्क संत त्यांना आयुष्य कमी लावलं पण ह्यांच्यामध्ये सगळ्यात वयानं ते मोठे होते कर्मयोगाचा साक्षात्कार म्हणजे संत सावतोबा मराठीतला पहिला शेतकरी कवी म्हणजे संत सावतोबा जो देवायला भेटायला गेलेला नाही पंढरपूर जवळ असून सुद्धा पण प्रत्यक्ष देव मात्र त्याला भेटायला त्याच्या मळ्यात आला असं कर्मयोगाचं महत्त्व आपण आपल्या हातातलं काम सोडून इतर गोष्टी करायची गरज नसते देवालासुद्धा भेटायला जायची गरज नसते देव तुम्हाला भेटायला येऊ शकतो तुम्ही तुमच्या कर्मात तुम्ही तुमच्या कामात देव पाहायला पाहिजे म्हणून कर्मयोग आचरणात आणून दाखवणारा सावतोबा हा एकमेव त्या काळातला संत होता की जो पंढरपूरला सुद्धा जवळ असून पंढरपूर गेला नाही मित्र हो साव या शब्दाचा अर्थ सज्जन त्यांचं नावच होतं सावतोबा कदाचित त्यांच्या स्वभावामुळं त्यांना ते नाव पडलं असण्याची शक्यता आहे मित्र हो आषाढी कार्तिकी सुरू झाली झाल्या की, की सगळीकडून पालख्या जातात आषाढीला तर सगळ्या पालख्या पंढरपूरला जातात सगळ्या संतांच्या पंढरपूरला जातात देऊ असेल आळंदी असेल सेगाव असेल पैठण असेल सगळीकडचे संत त्यांच्या पालख्या पंढरपूरला जातात सावतोबाईंची पालखी पंढरपूरला जात नाही कारण सावतोबाई कधी पंढरपूरला गेले नाही प्रत्यक्ष विठ्ठल त्यांना भेटायला मळ्यात आला म्हणून पंढरपूरची पालखी अरणला येते सावतोबांच्या मळ्यात अरणची पालखी पंढरपूरला जात नाही इतकं सावतोबांनी आपल्या कर्माला आपल्या हातातल्या कामाला महत्त्व दिलं नाही एका अर्थानं तो आदर्श समाजासमोर ठेवला की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा त्याच्यातच देव शोधा तुम्हाला तिथंच देवाची प्राप्ती होईल परमेश्वर तुम्हाला भेटायला तुमच्या कामाच्या ठिकाणी येईल हे सावतोबांनी सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे मित्रांनो त्यांची इथे जी कविता अभ्यास आला आहे अशी सादर व्हावे समय म्हणजे काळ काळ कसा येईल तुमच्यावर सुखाचा दुःखाचा सांगता येत नाही त्याला तुम्ही सामोरं जा सादर व्हावे म्हणजे सामोरं जावं त्याला स्वीकारा रडत बसू नका कुडत बसू नका आपल्यावर जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला कुडत न बसता आपल्या कर्मानं पुढं पुढं जाण्याचा जा प्रयत्न करा समयाशी सादर व्हावे जो काळ तुमच्या समोर येईल आणि तुमच्या समोर तो जे जीवन ठेवील त्या जीवनाला न नाकारता त्याचा स्वीकार करून पुढं चालायला लागा समय अशी सादर व्हावे देवे ठेविले तैसे राहावे देव जसं ठेवी तशा प्रकारचे तुम्ही राहा असं सावतोबा म्हणतात पण खरं तर सावतोबा हे दैववादी होते असा याचा अर्थ नाही कारण त्यांनी कर्मात देव पाहिला होता कर्मवादी होते पण सांगता येत नाही ना त्या काळामध्ये दुष्काळ परिस्थिती अशी होती की तुमच्या समोर काय वाढून ठेवील निसर्ग ते सांगता येत नव्हतं म्हणून त्याला तुम्ही सामोरं केलं पाहिजे त्याला स्वीकार केला पाहिजे परमेश्वराच्या मनात जे आहे तेच होत असतं आणि म्हणून ह्या सगळ्यांची परमेश्वरावर दृढनिष्ठा होती त्या काळामध्ये दुसरा विकल्प नव्हता त्याच्यामुळे सगळ्यांची परमेश्वरावर दृढनिष्ठा होती आणि त्या दृढनिष्ठेपाई त्यांनी सांगितलं की देव जसं ठेवील तसा काळ समोर येईल त्याला तुम्ही सामोरं जा कोणी दिवशी बसून हत्तीवर कोणी दिवशी पालखी सुभेदार कोणी दिवसी पायीचा चाकर चालून जावे सांगता येत नाही कशी कुठली काय परिस्थिती येईल काहीही होऊ शकतं असाच एक अभंग याच्यानंतर पुढं संत शेख मोहम्मद बाबा श्रीगोंद्याचे त्या संत शेख मोहम्मद बाबांनी असाच एक अभंग लिहिलेला होता आणि फार सुंदर लिहिलं होतं त्यांनी की कधी खाई तुपरोटी कधी राही अर्धपोटी कधी निजे गादीवरी कधी घोंगडी अंथरी सांगता येत नाही कशी परिस्थिती येईल ती तसंच या सावतोबांनी पहिल्या कडव्यात सांगितलेलं आहे की कोणी दिवशी बसून हत्तीवर कोणी दिवसी, दिवसी पालखी सुभेदार म्हणजे एखाद्या दिवशी तुम्हाला हत्तीसुद्धा बसायला मिळू शकतो म्हणजे तुम्ही राजे पण होऊ शकता एखाद्या दिवशी पालखी सुभेदार पण तुम्हाला बसायला मिळू शकतात इतकं वैभव तुम्हाला प्राप्त होऊ शकतं पण सांगता येत नाही परकीय राजाने आक्रमण केलं तर तुम्ही त्याचे गुलाम झालात गेलं सगळं संपलं सगळं कोणी दिवशी बसून हत्तीवर कोणी दिवसी पालखी सुभेदार कोणी दिवसी पायीचा चाकर चालू न जावे कधी कधी तुम्हाला पायानं पण चालावं लागणार आहे एक वेळ तुम्ही हत्तीवर बसलात एक वेळ तुम्हाला पालखीत बसायला मिळालं पण एक वेळ पायानं पण चालावं लागेल सांगता येत नाही साधं उदाहरण आहे सत्ता गेली की सगळं संपलं सामान्य माणसाला तर हाती घोड्यान पालख्या नसतातच हे राजाचंच उदाहरण आहे मग अलीकडच्या काळातसुद्धा मंत्री असला की भवा भोवा 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 वाजत सगळ्या गाड्या घोडे येतात पंधरा वीस गाड्यांचा ताफा असतो मंत्रिपद गेलं की कुणी पण त्याला विचारत नाही त्याला त्याच्या पद्धतीनं चालावं लागतं असली गाडी तर गाडीतून येईल नसली गाडी तर पायी पण चालावं लागतं म्हणून कोणी दिवसी बसून हत्तीवर कोणी दिवसी पालखी सुभेदार कोणी दिवसी पायाचा चाकर चालून जावे पुढं असं म्हटलेलं त्याने की कोणी दिवशी बसून याची मन कोणी दिवसी घरात नाही धान्य एखादा धा दिवस असा येतो की घरात बसल्या बसल्यास तुम्हाला याचना करावी भी लागते भीक मागावी भी लागते तुमचं मन याचित असतं भीक मागत असतं कारण कोणी दिवशी घरात नाही धान्य कारण त्या दिवशी तुमच्या घरामध्ये धान्य नसतं पण ही परिस्थिती कायम राहत नाही ती सतत बदलत असते सावथोबा म्हणतात की कोणी दिवशी द्रव्याचे साठवणं कुठे साठवावे आणि एक दिवस असा येईल एक वर्ष असं येईल की त्या वर्षी इतकी सुगी पिकेल इतकी सुगी पिकेल की तुमचं घर पुरणार नाही धान्य ठेवायला तुम्हाला प्रश्न पडेल की हे कुठं ठेवू कोणी दिवशी द्रव्याचे साठवणं कुठे साठवावे कुठं ठेवावं असा तुम्हाला प्रश्न पडेल इतकं धान्य तुमच्या घरात येईल आणि एक दिवस असा येईल की तुम्हाला घरात बसून भीक मागण्याची वेळ येईल दोन्हीलाही तुम्ही सामोरं केलं पाहिजे जेव्हा जो दिवस ये जो दिवस येईल जैसा काय सांगावा भरवसा काय सांगता येत नाही हे ये संतांनी सांगून ठेवलेलं आहे पुढच्या कडव्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोणे दिवशी येम येती चालून कोणे दिवशी प्राणजाती घेऊन कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे काय सांगता येत नाही कोणा दिवशी मृत्यू तुमच्यावर झडप घालणार आहे दिवशी मृत्यू तुमच्यावर घाला घालणार आहे काहीच सांगता येत नाही वैणाबाई चौधरींच्या कवितेमध्ये त्यांनी फार सांगितलं की काय करशी मी पण मी पण अरे काय मी पण मी पण मी 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 काय लावले मी मी काय करशी मी पण मी पण अरे तुझ्या मीपणाले स्मशानात सिंहासनं तुझं राज्य कुठं आहे शेवटचं स्मशानात शेवट कुठे आहे स्मशानात तिथं तुझं राज्य आहे काय स्मा राज्य करणार आहेस तू मेलेल्या मुडद्यांवर सगळ्या आजूबाजूला स्मशानामध्ये तर तेच यांनी सांगितलेलं आहे की कोणी दिवसी यम ये येती चालून ते येणारच आहेत चालून एक दिवस ठरलेलाच आहे त्यांचा कोणी दिवसी प्राणजाती घेऊन एक दिवस असा येईल की ते तुमचं प्राणपण घेऊन जातील कोणी दिवसी स्मशाने जाऊन एकटे राहावे तिथं जाऊन तुम्हाला एकटंच राहावं लागणार आहे तिथं तुमचे अगदी सख्खे सख्खे नातेवाईक तुमच्या जीवाचे जीवलग तुमचे मुलं बाळ बायको कोणी कोणी तुमच्यासोबत येणार नसतं एकट्याला जावं लागतं वाटं लावायला येतील तिथपर्यंत येतील तुम्हाला सोडतील आणि निघून जातील पुन्हा परतून फिरून कुणी त्या स्मशानामध्ये तुमचा समाचार घ्यायलासुद्धा येणार नाही कोणी दिवसी येमयेती येती कोणी दिवसी प्राणी जाती घेऊन कोणी दिवसी स्मशानी जाऊन एकटे राहावे आणि शेवटच्या कडव्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोणी दिवसी होईल सद्गुरूची कृपा आता हे सगळं व्हायचं नसेल या सगळ्या गोष्टींचं दुःख जाणवायचं नसेल तर मग काय करायला पाहिजे सद्गुरूची कृपा व्हायला पाहिजे परमेश्वराची तुमच्यावर कृपा व्हायला पाहिजे कोणे दिवसी होईल सद्गुरूची कृपा कोणे दिवसी चुकती जन्माच्या खेपा हा जन्म आणि लक्ष चौऱ्याऐंशीच्या खेपा कधी चुकणार आहेत तो दिवस कधी उगवणार आहे तो उगवण्यासाठी गुरुकृपेची आवश्यकता आहे म्हणून कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा कोणे दिवसी चुकती जन्माच्या खेपा कोणे दिवसी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे सावत्याच्या बापा म्हणजे स्वतः सावते महाराज म्हणतात की माझ्या बापा म्हणजे माझ्या विठ्ठला माझ्या देवा तू मला दर्शन दे ते दर्शन दिलंच ना तर ह्या सगळ्या जन्माच्या खेपा चुकणार आहेत हा सगळा वनवास चुकणार आहे ईश्वराची जर कृपा झाली तर हे सगळं चुकणार आहे आणि आपण मुक्त होणार आहोत हे माझ्या परमेश्वरा हे माझ्या विठ्ठला तू मला कधी मुक्त करणार आहेस ते मला सांग इथं मित्र हो सावता माळी यांची कविता संपलेली आहे पुढं आपण बिकटवाट वहिवाट ही अनंत फंदी यांची शाहिरी कविता जी आहे ती शायरी कविता पाहणार आहोत पुढच्या तासाला भेटूयात नमस्कार